भूकंप हे अनेक कारणाने निर्माण होतात. भूकंप याचा अर्थ भूकवचकंप पावणे किंवा त्याची वर खाली हालचाल होणे. याला अनेक कारण आहेत. ही जी हालचाल आहे या हालचालीमागे अनेक कारण आहेत. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रस्तरपट्ट्यांची अनियमित हालचाल हे याचे मुख्य कारण आहे. ज्वालामुखीय उद्रेकाच्या ठिकाणी भूकंप होतात तेव्हा ज्वालामुखीय क्रिया हे सुद्धा त्याचं दुसरं एक कारण सांगण्यात येतं भूकंपाचं. हिमालयासारख्या वली पर्वतामध्ये जिथे भूकवच कमकुवत असते तिथे हे भूकंप जाणवतात आणि होतात. त्यामुळे भूकवच कमकुवत असणे हा हे एक त्याचं कारण आहे. नवीन संशोधनानुसार मात्र भूतबकांच्या सीमारेषेवर म्हणजे ज्याला प्लेट्स असं म्हणतात त्या प्लेट्सच्या मार्जिनवर सीमारेषांवर भूकवचांच्या हालचालीमुळे त्यांच्या एकमेकाला ढकलण्यामुळे घासण्यामुळे खचण्यामुळे आणि वर येण्यामुळे भूकंप होतात. समुद्रतळावर अशा तऱ्हेचे भूकंप अनेक होतात पण हे आपल्याला जाणवतही नाहीत इतके सौम्य ते असतात. भूपृष्ठावर सुमारे दरवर्षी 10 लाख भूकंप इतके होतात पण त्यांची तीव्रता इतकी कमी असते की ते कधीही लक्षात आपल्या येत नाहीत.